नमस्कार बंधू आणि भगिनींनो, दूध कोंडी आणि दुधाचं संकट हे शब्द महाराष्ट्रीय जनतेला नवीन नाहीत। नियमितपणाने महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध ग्राहक हे दुधाच्या संकटाचा सामना वारंवार करत आलेले आहेत। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पुन्हा एकदा एका नव्या दूध कोंडीकडे, दूध संकटाकडे वाटचाल करतो आहे। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शहरवासी गावाकडे परतली, टपऱ्या बंद झाल्या, चहाची दुकानं बंद झाली, मिठाईची दुकानं बंद झाली, मिठाईची मागणी कमी झाली, प्रक्रिया उद्योग ठप्प झाला आणि त्याचा परिणाम म्हणून एकंदरीतच दुधाच्या मागणीमध्ये महाराष्ट्रात 20 ते 25% घट झाली। स्वाभाविकरित्या मागणी कमी झाल्यामुळे पुरवठा सुद्धा प्रभावित होणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळे अनेक संघांनी आपल्याला यापुढे नियमितपणाने दूध संकलन करता येणार नाही अशा प्रकारचे संदेश द्यायला सुरुवात केली। काही ठिकाणी दूध संकलन बंद करण्याच्या सुद्धा कृती सुरू झाल्या। स्वाभाविकपणाने या सगळ्याचा प्रचंड मोठा दबाव हा दूध उत्पादक शेतकरी, दूध उत्पादकांच्या संघटना, किसान सभा आणि शेतकरी संघटना यांनी महाराष्ट्र सरकारवर तयार केला आणि या आणीबाणीच्या प्रसंगी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पुढे येऊन हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी केली। दबावाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांचं 10 लाख लिटर दूध हे दूध संघांच्या मार्फत खरेदी करून त्याची पावडर आणि लोणी बनवण्याचा निर्णय घेतला। ज्या दूध संघांकडून असं दूध घेतलं जाईल त्यांना या बदल्यामध्ये अनुदान दिलं जाईल आणि त्या बदल्यामध्ये या संघांनी शेतकऱ्यांना किमान 25 रुपये दर द्यावा अशा प्रकारची योजना आणि घोषणा राज्य सरकारने जाहीर केली। या 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याच्या निर्णयाचा नक्कीच काही प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना झाला आणि त्यामुळे जे दूध संकलनाचं काम प्रभावित होणार होतं, बंद होणार होतं आणि दूधच आपलं विकलं जाणार नाही असं प्रचंड मोठं संकट हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर येणार होतं ते काही प्रमाणामध्ये टळलं आणि गेल्या काळामध्ये आपण पहा की या निर्णयामुळे दूध संकलन नियमितपणाने सुरू राहण्यातून काही प्रमाणामध्ये दिलासा शेतकऱ्यांना नक्कीच मिळाला। मात्र हे 10 लाख लिटर दूध खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वी होते या प्रकारचे दर मिळायला सुरुवात झाली का? हे 10 लाख लिटर दूध खरेदी केल्यामुळे राज्य सरकारने घोषणा केली त्याप्रमाणे किमान 25 रुपये प्रति लिटर दर इतका तरी शेतकऱ्यांना मिळाला का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे। हा जो निर्णय होता तो मुख्यतः सहकारी संघांना लागू होता। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी संघ हे शेतकऱ्यांकडून दूध संकलित करतात आणि त्यामुळे हे 25 रुपयाचं बंधन आम्हाला लागू नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन सहकारी संघाव्यतिरिक्त जे खाजगी संघ आहेत ते मोकळे झाले आणि शेतकऱ्यांना 18, 19, 20, 21 रुपये इतका दर घेणं हे त्यामुळे भाग पडलं। सहकारी संघांच्या बाबतीमध्ये आता बातमी येते की सहकारी संघाने असं दूध खरेदी केलं मात्र सरकारने त्यांना जे पैसे देणं बाकी होतं या दूध खरेदी करून पावडरमध्ये त्यांनी जे कन्वर्जन केलं यापोटी जे पैसे सरकारकडून खरेदीच्या रूपाने जाणं आवश्यक होतं ते अद्यापपणाने सरकारने दिलेले नाही। आज बातमी आहे की अशा प्रकारे तब्बल 100 कोटी रुपये सरकारकडून संघांना येणं आहे ते थकलेलं आहे आणि 6 एप्रिल पासून आजपर्यंत संघाने या प्रकारची मागणी करून सुद्धा सरकारने या दूध खरेदीच्या रकमेच्या पोटी द्यावयाचे 100 कोटी रुपये हे दिलेले नाहीत, संघांचे ते थकलेले आहेत आणि त्यामुळे एक नवी दूध कोंडी याच्यातून निर्माण झालेली आहे। संघांना हे 100 कोटी रुपये मिळालेले नाही आणि त्यामुळे साहजिकच ते कारण पुढे करून संघांनी शेतकऱ्यांना दुधाचे पैसे द्यायचा नकार दिलेला आहे। शेतकऱ्यांना त्याच्यामुळे त्यांचं पेमेंट मिळत नाहीये, संघ ते द्यायला तयार नाहीये आणि सरकारचा मात्र दावा आहे की आम्ही या सगळ्या योजनेसाठी 127 कोटी रुपये खर्चाला मान्यता दिलेली आहे। महानंदा मार्फत 4 कोटी लिटर दुधाचं कन्वर्जन करण्याची भूमिका घेतलेली आहे, पैकी 2 कोटी लिटर दुधाचं ऑलरेडी कन्वर्जन होऊन त्याची पावडर आणि लोणी हे तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यापोटी 50 कोटी रुपयाचं अनुदान हे सरकारने महानंदाकडे वर्ग केलंय अशा प्रकारचा दावा सरकारकडून करण्यात येतोय। मात्र सरकारने आणि महानंदाने भूमिका घेतली आहे की संघांनी
अगोदर शेतकऱ्यांचं पेमेंट करावं, त्याचं रेकॉर्ड महानंदाकडे सरकारकडे जमा करावं आणि मगच महानंदा आणि सरकार या संघांना त्यांनी पेड केलेलं दुधाचे पेमेंट हे 25 रुपयाप्रमाणे करेल। अशा प्रकारची नवी अट, नवा प्रकारचं संकट हे या क्षेत्रामध्ये तयार झालेलं आहे। स्वाभाविकपणाने संघांनी भूमिका घेतली की आमच्याकडचं खेळतं भांडवल संपलंय, तुम्ही आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिलेले नाही, अनुदानाचे पैसे दिलेले नाहीये, दूध जे खरेदी केलं त्याची रक्कम दिलेली नाहीये आणि म्हणून एकतर ते पैसे आम्हाला अगोदर द्या, त्यातून आम्ही शेतकऱ्यांचं पेमेंट करू, किंवा आम्हाला खेळतं भांडवल उपलब्ध करून द्या, आमच्या खेळत्या भांडवलावरचं व्याज माफ करा, जेणेकरून आम्हाला शेतकऱ्यांना आता घेतलेल्या दुधापोटी पैसे देता येईल, त्याचं रेकॉर्ड तुम्हाला सादर करता येईल आणि त्यातून आमच्या दुधाचे जे 100 कोटी रुपये सरकारकडे थकलेत ते मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशा प्रकारची भूमिका संघांनी घेतलेली आपण पाहतोय। मित्रांनो, ही जी दूध कोंडी आहे, हे जे काही दुधाचं संकट आहे ते खरं तर सोडवण्याजोगं आहे। सरकारने याच्यामध्ये काही प्रमाणात लवचिक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। संघांना जर खेळतं भांडवल उपलब्ध झालं नाही तर स्वाभाविकरित्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यामध्ये त्यांना अडचणी येणार आहे हे समजून घेण्याची बाब आहे आणि म्हणून एकतर खेळतं भांडवल सरकारने उपलब्ध करावं किंवा जे कन्व्हर्जन आजपर्यंत पावडरच्या स्वरूपामध्ये लोण्याच्या स्वरूपामध्ये दुधाचं करण्यात आलेलं आहे त्याचं रेकॉर्ड मान्य करून त्यापोटी जे 100 कोटी रुपये थकलेत असा दावा संघांचा आहे तो संघांचा दावा मान्य करून त्यांचं पेमेंट अगोदर त्यांनी काही पर्सेंटमध्ये 70-80% या प्रमाणामध्ये का होईना करावं, जेणेकरून ही दुधाचं संकट, ही कोंडी सरकारला सोडवता येईल। मुळात ह्या पहिल्या उपायामुळे 10 लाख लिटर दुधाच्या खरेदीमुळे एक नक्कीच प्रश्न सुटला आणि तो म्हणजे जी दुधाचं संकलनच प्रभावित होणार होतं ते काही प्रमाणामध्ये टळलं आणि या निर्णयामुळे दूध संकलन गेल्या काळामध्ये हे नियमित सुरू राहिलेलं आहे। मात्र मगाशीच आपण सांगितल्याप्रमाणे याच्यामुळे दुधाला 25 रुपये दर मिळण्याचा जो प्रश्न होता तो काही निकाली निघालेला नाही आणि शेतकऱ्यांना आपलं दूध 18-22 रुपये रुपयाने विकावं लागतंय, 10-15 रुपयाचा तोटा प्रतिलिटर हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। किसान सभा आणि शेतकरी संघटना मागणी करत आलेली आहे की सरकारने जो 10 लाख लिटर दुधाचा निर्णय केला त्याच्यामध्ये अजून वाढ करण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1.30 कोटी लिटर दूध हे संघटित क्षेत्रामध्ये संकलित होतं, त्यापैकी तब्बल 40 लाख लिटर दुधाचं हे पाउच पॅक करून घरगुती वापरासाठी त्याचा उपयोग होतो आणि 90 लाख लिटर दुधापासून कन्व्हर्जन त्याचं होतं मिठाया, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या इतर प्रॉडक्ट्स, विशेषतः पावडर आणि लोणी याच्यासाठी हे 90 लाख लिटर दूध वापरात येत असतं। अशा पार्श्वभूमीवर 1.30 कोटी लिटर दुधापैकी जर 20-25% दूध हे लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेलं असेल तर स्वाभाविकप्रमाणे किमान 30-35 लाख लिटर दुधाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या 30-35 लाख लिटर दुधाची जोपर्यंत सोय होत नाही तोपर्यंत दुधाचे भाव 25-30 रुपयापर्यंत नेता येणार नाही, हे अगदी उघड गणित आहे आणि म्हणून केवळ 10 लाख लिटर दूध खरेदी करून त्याचं कन्व्हर्जन केल्याने हा प्रश्न सुटणार नाही, आणखीन किमान 20-25 लाख लिटर दूध हे सरकारने खरेदी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे। आज लॉकडाऊनमुळे शहरवासीय अत्यंत संकटात आहे, झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषणाचा आणि अन्नाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ग्रामीण भागामध्ये गरीब लोक संकटामध्ये आहेत, मजूर संकटामध्ये आहेत, आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी मित्र संकटात आहेत, हे आणखीन 20-25 लाख लिटर दूध हे जर वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या मार्फत सरकारने खरेदी केलं, त्याची पावडर केली आणि त्याचं वितरण ह्या संकटात सापडलेल्या गरीब जनतेमध्ये, आदिवासींमध्ये, झोपडपट्ट्यांमधल्या आमच्या बांधवांमध्ये हे वितरित केलं, आमच्या ज्या स्तनदा माता आहेत, गरोदर माता आहेत, कुपोषित बालक आहेत, या सगळ्यांच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांमध्ये हे अतिरिक्त खरेदी केलेलं दूध हे त्या माध्यमातून वितरित केलं तर एकीकडे भुकेल्याला अन्न आणि दुसरीकडे अन्न निर्मात्याला योग्य दाम अशा प्रकारचा हा न्याय हस्तक्षेप नक्कीच होऊ शकतो। राज्य सरकारला अर्थातच यासाठी निधीची तरतूद करावी लागेल, परंतु आजूबाजूची राज्य अशा प्रकारच्या भूमिका घेताना आपण पाहतोय। केरळ सारखं राज्य स्तनदा माता, गरोदर माता, कुपोषित बालक, निराधार जनता आणि श्रमिकांसाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना राबून आज एक आदर्श देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। मला वाटतं महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यानं अशा प्रकारचा हस्तक्षेप हा दूध क्षेत्रामध्ये केला पाहिजे। मित्रांनो, दुधाचा प्रश्न हा वारंवार तयार होतो, कृषी क्षेत्रामध्ये
साखरेच्या आणि उसाच्या मूल्य साखळीच्या खालोखाल जर कोणती मूल्य साखळी डेव्हलप झाली असेल तर ती दुधाची आहे. आणि म्हणून किसान सभा या क्षेत्रातले जाणकार शेतकरी संघटना दूध उत्पादक संघटना ही वारंवार मागणी करतात की ही मूल्य साखळी मुळातून आणखीन मजबूत करण्यासाठी खाजगी क्षेत्राला आणि सहकारी क्षेत्राला दोघांनाही लागू होईल अशा प्रकारचा कायदा आणण्याची आवश्यकता आहे. आज पुन्हा भेदभाव केला गेलाय, अनुदान फक्त सहकारी संघांना दिले गेले, खाजगी संघ पुन्हा एकदा मोकळे सोडले गेलेले. ज्यावेळी उलटी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी कंपल्शन करण्याचा मुद्दा येतो, खाजगी संघ म्हणतात की आमच्यावर बंधन नाही, आम्ही वाटेल तशाप्रमाणे वागू, आणि त्यामुळे त्यांना कंट्रोल करणारा कायदा नसल्यामुळे सरकार त्यांच्याबद्दल हातबल होत. या संकटाच्या काळामध्ये याचा पुनर्विचार करण्याची ही वेळ आहे आणि खाजगी आणि सहकारी दोन्ही संघांना आणि कंपन्यांना लागू होईल सरकारला दराच्या बद्दल हस्तक्षेप करता येईल अशा प्रकारचा कायदा या क्षेत्रामध्ये आणला पाहिजे. दुधाचा जो भेसळीचा मुद्दा आहे त्याचा निराकरण करण्यासाठी महाराष्ट्रात एकूण किती दूध संकलन होतं आणि किती वितरित होतं, बनावट दूध बदललं जातंय काय, त्यात भेसळ होते काय, याच्यासाठीची एक निष्पक्ष आणि अत्यंत प्रगत स्वरूपाची डिजिटल अशा स्वरूपाची यंत्रणा ही गाव स्तरापासून तर ग्राहकांच्या दारापर्यंत या सगळ्या क्षेत्राला मॉनिटर करू शकेल अशा प्रकारची भेसळाला रोखणारी आणि आवक संकलन किती आणि प्रक्रिया वितरण किती याचा बरोबर ताळेबंद जुळवणारी यंत्रणा ही महाराष्ट्रात उभी करण्याची आवश्यकता ही वारंवार संघटनांच्या वतीनं केली गेलेली आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन उपाय म्हणून 70-30 फॉर्म्युला दूध क्षेत्राला लागू करा अशा प्रकारची मागणी सुद्धा शेतकरी करत आलेले आहेत. ज्या प्रकारची भूमिका साखर धंद्यामध्ये घेतली गेली त्याच प्रकारे 70-30 फॉर्म्युला जर दूध क्षेत्राला लागू केला तर या अशा प्रकारची जी संकट येतात आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सगळ्या परिस्थितीत सरकारला वारंवार हस्तक्षेप करावा लागतो, पैसे खर्च करावे लागतात, हे थांबवता येईल आणि या क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराला सुद्धा याच्यामुळे आळा घालता येईल. एकीकडे तत्कालीन उपाय म्हणून 10 लाख लिटर दूध तुम्ही खरेदी केलं स्वागत, त्याचे पैसे संघांना द्या, खेळतं भांडवल द्या, व्याजावर सवलत द्या आणि त्यातून तो मार्ग काढा. दुसऱ्या बाजूला आणखीन 20-25 लाख लिटर दुधाचा प्रश्न आहे ते खरेदी करा, गरिबांना शेतकऱ्यांना श्रमिकांना ते वितरित करा आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना किमान 25-30 रुपये दर कसा मिळेल यासाठी हा तत्कालीन हस्तक्षेप करा. आणि दीर्घकालीन उपायासाठी 70-30 फॉर्म्युला, भेसळीचं रोखणं आणि त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगाला प्रचंड चालना अशा प्रकारचे दीर्घकालीन उपाय सरकारने करावेत अशा प्रकारचा मुद्दा आज या निमित्तानं शेतकरी उपस्थित करतात. केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याच्या बद्दल वक्तव्य केलं. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे पॅकेज जाहीर केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की एकूण देशामध्ये आम्ही सहकारी संस्थांच्या वतीनं 360 लाख लिटर दूध प्रतिदिन खरेदी करत होतो, मात्र लॉकडाऊनमुळे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये विसंगती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मागणी घटल्यामुळे प्रश्न निर्माण झाला तो सोडवण्यासाठी आता आम्ही 560 लाख लिटर दूध प्रतिदिन खरेदी करतोय, सहकारी संस्था त्या खरेदी करतायत आणि त्यांना आम्ही 2% रिबीट त्या बदल्यात देतोय. मला केंद्र सरकारला सुद्धा विनंती करायची आहे की तुम्ही हा केलेला उपाय हा अत्यंत तुटपुंज आहे, शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाहीये, त्यामुळेच शेतकऱ्यांना आज 15-20 रुपयाचा तोटा हा माथ्यावर घेऊन दूध विकावं लागतंय. आणि म्हणून या अशा प्रकारचे उथळ उपाय न करता शेतकऱ्यांच्या खिशातच डायरेक्ट प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान हे केंद्र सरकारच्या वतीनं देता येईल काय, अशा प्रकारचा उपाय जो ग्रामीण भागाची शेतकऱ्यांची एकीकडे क्रयशक्ती वाढवेल, खरेदी करण्याची शक्ती वाढवेल, त्यातून अर्थव्यवस्थेला चालना देता येईल आणि दूध उत्पादकांना सुद्धा खऱ्या अर्थानं दिलासा देता येईल अशा दोन्हीकडून उपायाची आवश्यकता आहे. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हे तत्कालिक आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारचे उपाय करावेत जेणेकरून दूध क्षेत्रातील या वारंवार येणारी दूध कोंडी आणि दुधाचं संकट हे शब्द आपल्याला कायमचे पुसून टाकता येतील. धन्यवाद.